सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा. दारूबंदीसाठी महिलांना करावा लागला रस्ता रोको. औसा तालुक्यातील हरिगावातील दारू विक्री व पत्त्यांचा डावबंद करून गावातील तरुण पिढीचे जीवन उद्ध्वस्त होऊ नये म्हणून किल्लारी पोलीस स्टेशनला दारूबंदीचे अर्ज देऊनही दखल न घेतल्याने हरेगावातील महिला व पुरुषांनी औसा रोडवर रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी औशाचे आमदार बसवराज पाटील यांनी आंदोलनकर्त्याची भेट घेतली व हरेगावकरांच्या व्यथा जाणून घेतल्या व किल्लारी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मेत्रेवड साहेबांनी दारू विक्री व पत्त्याचा डाव तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आमदार साहेबांचे आभार मानले. ऐकू द्या, तुमच्या समोर बोलून घेतो, तुमच्या लोकांच्या देशात एवढ्या समोर सांगतो की बाबा विकू नको. हा होय की विकू नको, इथून पुढे विकलास तर तुझं काही खरं नाही. आम्ही सांगतो तुमच्या समोर, तुमचं एवढंच काम आहे. जर कोणी गावत दारू विकत असेल तर बिलकुल आम्हाला फोन करायचो संध्याकाळपासूनच. बरं का? आम्ही डायरेक्ट मोबाईल मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तुम्हाला पाठवून द्या. तुम्ही चला गावामध्ये, आम्ही लगेच येतो. आम्ही जरी प्रयत्न केला तरी तुमच्या गावातून आम्हाला सपोर्ट राहिल्याशिवाय सर्व दारू विकणं बंद होत नाही. तुम्ही सपोर्ट करा 100% तुमच्या गावातून दारू सपोर्ट आहे. सपोर्ट आहे, सपोर्ट आहे, फुल सपोर्ट आहे, फुल सपोर्ट. सगळेजण जायचे, सगळेजण सोबत पियायला. आम्ही 100% कारवाई करू. बरं का? आता तुम्ही चला गावामध्ये सोबत राहा. अर्ज देऊन साहेब शनिवारी अर्ज दिलेला आहे. चौकशी कशी काय करायला? चला उठा. महाराष्ट्र 24 आवाजसाठी लक्ष्मण कांबळे, औसा, लातूर. महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा.